महसूल सप्ताहानिमित्त अमळनेर तालुक्यातील लाभार्थ्यांना जागेवरच विविध योजनांचा लाभाचे वितरण करण्यात आले. नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते लाभाचे प्रमाणपत्रे लाभार्थ्यांना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, परिवीक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, चोपड्याचे उपविभागीय अधिकारी एकनाथ भंगाळे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्यासह महसूलचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शेतकरी अथवा नागरिकांना विविध 7 प्रकारच्या नोंदी करण्यासाठी आता तहसील अथवा तलाठी कार्यालयात चक्रा मारायची गरज नसून ई हक्क प्रणालीतून ते घर बसल्या किंवा सेतू संग्राम आपले सरकार केंद्रावरून अर्ज करू शकतात. तसेच लक्ष्मी योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या 7 बाऱ्यावर घरातील महिलेचे नाव लावून तिला तिच्या हक्काची जाणीव करून देण्यात येईल. तसेच 7 बारा स्वच्छ केला जाईल. शेतकऱ्यांनी स्वतःच ऑनलाईन पिके लावून घ्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ज्या भागात अतिवृष्टी झाली त्या भागातील 7-12 आपोआप उघडून झालेल्या नुकसानीची नोंद ऑनलाईन होईल, त्यामुळे नुकसान भरपाई देखील तात्काळ मिळेल अशी उपयुक्त माहिती आयुक्त गमे यांनी यावेळी दिली. ग स हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी अमळनेर विभागाचा आढावा मांडला. यावेळी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला उभारी योजनेअंतर्गत पिंपळे येथील माधुरी मैराळे या महिलेस धनादेश व विविध लाभ वाटप करण्यात आले. तसेच महिलेच्या मुलांना 10वीपर्यंत मोफत शिक्षण देणाऱ्या संचालक भटू पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच निसर्डी येथील रावसाहेब पाटील यांचाही सन्मान करण्यात आला. स्मशानभूमी नसलेल्या खेडी गावाला शेती बक्षीसपत्र करून देणाऱ्या नरेंद्र मोतीलाल पाटील यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच ई शिधापत्रिका, सलोखा योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, भूविकास बँकेचा बोजा कमी करणे, मतदान कार्ड आदी लाभ देण्यात आले. माझी माती माझा देश अभियानाअंतर्गत माझी सैनिक वीरपत्नी वीरमाता यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी प्राध्यापक सुभाष पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. महेंद्र बोरसे यांनी सात्री रस्त्याच्या अडचणी मांडल्या तर जितेंद्र ठाकूर यांनी रेशन समस्यांची तक्रार केली. संदीप सोनवणे यांनी रस्त्याच्या निकृष्ट कामांची तक्रार केली. या कार्यक्रमास नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, संतोष बावणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, मंडळाधिकारी विठ्ठल पाटील, जगदीश पाटील, शिरीष सैंदाने, गौरव शिरसाठ, नितीन ढोकणे, पुरुषोत्तम पाटील, संगीता घोंगडे, मुकेश काटे, संदीप पाटील, स्वप्नील कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी तर आभार प्रदर्शन तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी मानले. खराब रस्त्यामुळे अमळनेर बोहरा बस चिखलावरून घसरली, मात्र सुदैवाने रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडाला टेकली गेली. अन्यथा अनर्थ घडला असता. बसला झाडाचा आधार मिळाल्याने चालक वाहकासह प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. अमळनेर बोहरा रस्ता अतिशय चिखलमय झाला आहे. थोडासाही पावसाचा शिडकावा आल्यास बस बंद व्हायची, मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गावकऱ्यांच्या विनंतीवरून बस पुन्हा सुरू करण्यात आली होती. मंगळवारी संध्याकाळची बस बोहरा गावी जात असताना चिखल मातीमुळे घसरून रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत उतरली. तेथे लिंबाचे झाड असल्याने झाडाला टेकली गेली, त्यामुळे बस उलटण्याचा अनर्थ टळला. शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी पूर्ण क्षमतेने बस भरलेली होती, मात्र चालकाने प्रसंगावधान राखत प्रवासी वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. रस्त्यावर माती पसरवल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली आहे, त्यामुळे रस्त्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अमळनेरचे रहिवासी मात्र पारोळा शहरातील किसान महाविद्यालयाचे प्राध्यापक अनिरुद्ध मोहन देवरे यांनी महाविद्यालयात केंद्रीय मूल्यमापन प्रकल्प यशस्वीरित्या राबविल्याने उत्कृष्ट प्रकल्प समन्वयक म्हणून देवरे यांची निवड विद्यापीठाने केली आहे. उत्कृष्ट प्रकल्प समन्वयक म्हणून निवड जाहीर होताच प्राध्यापक देवरे यांचे महाविद्यालयात अभिनंदन करण्यात आले. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरात होत आहे. त्यानिमित्ताने मराठी वाङ्मय मंडळातर्फे दिनांक 20 ऑगस्ट रोजी अमळनेर तालुक्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी वक्तृत्व, निबंध व काव्यलेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
रविवार दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता मराठी वाङ्मय मंडळाचे नांदेडकर सभागृहात वक्तृत्व स्पर्धा होईल, तर वक्तृत्व स्पर्धा इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणार आहे. वैभवशाली अमळनेर अखिल भारतीय साहित्य संमेलनात एक अमळनेरकर म्हणून माझा खारीचा वाटा, माझा आवडता लेखक, मी वाचलेलं पुस्तक अमृत महोत्सवी स्वातंत्र्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भैयासाहेब मगर व सुंदरा लांडगे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमळनेर रोटरी क्लब तर्फे पारोळा येथील परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळेत 2 विद्यार्थी 1 वृक्ष पालकत्व हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला रोटरीचे अध्यक्ष प्रतीक जैन, सचिव देवेंद्र कोठारी, राजेश बेदमुथा, महेश पाटील, निलेश पाटील, धीरज अग्रवाल हे उपस्थित होते. रोटरी क्लबच्या वतीने शाळेस किराणा व शिधा वाटप करण्यात आले, तसेच शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व सीड बॉल परिसरातील विविध ठिकाणी टाकण्यात आले. यावेळी योगेश महाजन, वैशाली पाटील हे उपस्थित होते. शहरातील श्री वर्णेश्वर महादेव मंदिरातर्फे 17 ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवभक्तांनी कावड यात्रेत बहुसंख्येने सहभागी व्हावे यासाठी आयोजकांनी आवाहन केले आहे.